माजी आमदार नाथाभाऊ गोडसेंनी आपण इथे एका कार्यक्रमामध्ये जाहीर पद्धतीत चर्चा करत असताना माझ्या संदर्भात वैयक्तिक ते घाणेरडे आरोप केले. शिवसेनेच्या माध्यमातून 30 वर्षापासून या सामाजिक जीवनात काम करतो आहे. 30 वर्षाचा इतिहास जर घेतला आपण तर मी जिथे राहतो तिथेच आहे आणि जी स्थिती होती तीच आहे. 2014 मध्ये युती तुटल्यानंतर मला विधानसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मिळाली आणि लढण्याची संधी मिळाली. त्या टायमाला मुक्तनगर मधुर आणि रायगड ह्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी 76,000 इतकं भरभरून मतदान मला केलं आणि शिवसेनेवर त्यांचा विश्वास त्यांनी दाखवला. त्याच्यानंतर 5 वर्ष मी काम केल्यानंतर मी 2019 विधानसभा निवडणूक लढून निवडून आलो आणि 2 वर्षापासून कोविड असो किंवा त्या संदर्भातले जे अडचणी असतील, विकासाचा विषय असेल, भोदर तालुक्याच्या खऱ्या अर्थात सिंचनाचा पाणीपुरवठा योजनांचा किंवा इतर विषय असेल तो घेत असताना अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने काम चालू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीने काम चांगलं होत आहे. मतदारसंघामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे. ह्या गोष्टीची काही लोकांना पोट सुरू उठलेली मला असं वाटतंय. त्यांच्याकडून त्यांच्या 30 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी काय केलं हा एक खूप मोठा प्रश्न आहे किंवा आत्मचिंतनाचा त्यांच्यासाठी विषय आहे किंवा आपल्यासाठी बी विचार करण्याचा विषय आहे. मी एक नवीन सामान्यातल्या अतिसामान्य कुटुंबातून येऊन आमदार झालो ही गोष्ट काही पराभूत मानसिकतेतल्या लोकांना काही म्हणजे जे खडसे बोलले त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर पडता येते म्हणून त्या लोकांना ते काही पचत नाही असं मला वाटतं किंवा सहन होत नाही. 2 दिवसापूर्वी फरार असलेला माणूस काय की प्रकट सगळ्याच काल परवापासून 3 दिवसापासून ते भोसरी प्रकरणामध्ये यांच्या संदर्भात काही शंका कुशंकांचं वातावरण चाललेलं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी फरार झाले गायब झाले अशी चर्चा असताना आज प्रकटले आणि प्रकटता बरोबर त्यांनी काही काही त्यांच्या तोंडातून ते नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या त्या हिन आणि खालच्या दर्जाच्या स्टाईलमध्ये त्यांनी काय काय आरोप केले. म्हणजे त्यांनाही विनंती आहे आपल्यालाही विनंती आहे की त्याच्या 2 क्लिप आहे दोघं दोघं क्लिप टाकायला लावा. त्या क्लिपमध्ये आमदार आणि त्याचा काय संबंध आहे किंवा कोण काय बोललं हे जर लोकांना जर त्याचं आलं जस्टिफिकेशन करू द्या. वैयक्तिक 2 तरुणांच्या किंवा 2 लोकांच्या भानगडींमध्ये त्याच्यामध्ये मला ते मला विनाकारण इन्वॉल्व करायचं कार्यकर्ता यांचा आहे ड्रायव्हर यांचा आहे तर मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो माझ्याकडे सईद नॉन एक मुस्लिम ड्रायव्हर 10 वर्षापासून आहे आणि आता मी दुसरी गाडी घेतली ते फिरण्यासाठी अडचणीचं त्या टायमाला एक थोडी खोपाडखोडी माजी आमदार नाथाभाऊ गोडसेंनी आपण इथे एका कार्यक्रमामध्ये जाहीर पद्धतीत चर्चा करत असताना माझ्या संदर्भात वैयक्तिक ते घाणेरडे आरोप केले. शिवसेनेच्या माध्यमातून 30 वर्षापासून या सामाजिक जीवनात काम करतो आहे. 30 वर्षाचा इतिहास जर घेतला आपण तर मी जिथे राहतो तिथेच आहे आणि जी स्थिती होती तीच आहे. 2014 मध्ये युती तुटल्यानंतर मला विधानसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मिळाली आणि लढण्याची संधी मिळाली. त्या टायमाला मुक्तनगर मधुर आणि रायगड ह्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी 76,000 इतकं भरभरून मतदान मला केलं आणि शिवसेनेवर त्यांचा विश्वास त्यांनी दाखवला. त्याच्यानंतर 5 वर्ष मी काम केल्यानंतर मी 2019 विधानसभा निवडणूक लढून निवडून आलो आणि 2 वर्षापासून कोविड असो किंवा त्या संदर्भातले जे अडचणी असतील, विकासाचा विषय असेल, भोदर तालुक्याच्या खऱ्या अर्थात सिंचनाचा पाणीपुरवठा योजनांचा किंवा इतर विषय असेल तो घेत असताना अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने काम चालू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीने काम चांगलं होत आहे. मतदारसंघामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे. ह्या गोष्टीची काही लोकांना पोट सुरू उठलेली मला असं वाटतंय. त्यांच्याकडून त्यांच्या 30 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी काय केलं हा एक खूप मोठा प्रश्न आहे किंवा आत्मचिंतनाचा त्यांच्यासाठी विषय आहे किंवा आपल्यासाठी बी विचार करण्याचा विषय आहे. मी एक नवीन सामान्यातल्या अतिसामान्य कुटुंबातून येऊन आमदार झालो ही गोष्ट काही पराभूत मानसिकतेतल्या लोकांना काही म्हणजे जे खडसे बोलले त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर पडता येते म्हणून त्या लोकांना ते काही पचत नाही असं मला वाटतं किंवा सहन होत नाही. 2 दिवसापूर्वी फरार असलेला माणूस काय की प्रकट सगळ्याच काल परवापासून 3 दिवसापासून ते भोसरी प्रकरणामध्ये यांच्या संदर्भात काही शंका कुशंकांचं वातावरण चाललेलं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी फरार झाले गायब झाले अशी चर्चा असताना आज प्रकटले आणि प्रकटता बरोबर त्यांनी काही काही त्यांच्या तोंडातून ते
नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांच्या त्या हिंद आणि खानच्या दर्जाच्या स्टाईल मध्ये त्यांनी काय काय आरोप केले। म्हणजे त्यांनाही विनंती आहे, आपल्याला विनंती आहे की त्याच्या दोन क्लिप आहे, दोघं दोघं क्लिप टाकायला लावा। त्या क्लिप मध्ये आमदार आणि त्याचा काय संबंध आहे किंवा कोण काय बोललं हे जर लोकांना जर त्याचं आलं जस्टिफिकेशन करू द्या। वैयक्तिक दोन तरुणांच्या किंवा दोन लोकांच्या भानगडींमध्ये त्याच्यामध्ये मला ते मला विनाकारण इन्व्हॉल्व करा, कार्यकर्ता यांचा आहे, ड्रायव्हर यांचा आहे, तर मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो माझ्याकडे सईद नावाने एक मुस्लिम ड्रायव्हर 10 वर्षापासून आहे आणि आता मी दुसरी गाडी घेतली ते फिरण्यासाठी